न्यायालयाचा आटेपली रोजीचा आदेश आणि संपकरी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर कर्मचारी कामावर परतण्याची संख्या लक्षणीय वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 450 कर्मचारी रुजू झाले. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यवतमाळ येथे 170 दिवस संप केला. यानंतर आता जवळपास कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याची तयारी सुरू केली. यवतमाळ विभागात एकूण 1563 कर्मचारी कामावर हजर झाले. सोमवारी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 256 चालक, 154 वाहक, यांत्रिक विभागातील 22 आणि प्रशासकीय 18 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढताच बसफेऱ्याही वाढविल्या गेल्या. सोमवारी 240 बसेसद्वारे 519 फेऱ्या करण्यात आल्या. 14,019 प्रवाशांनी सोमवारी एसटीतून प्रवास केलाय.